दृश्य आपण पाहतोय. घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय. शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे आता रवाना होत आहेत आणि काही वेळामध्ये आझाद मैदानावर ते पोहोचत आहेत. एकनाथ शिंदे काही क्षणांमध्ये आझाद मैदानावर येतील. सर्वच जण प्रतीक्षा करतायत उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार का याकडे लक्ष लागलेलं होतं. आणि थेट दृश्य आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याची. आज दिवसभर अनेक महत्त्वाच्या घडामोडी एकनाथ शिंदे या एका नावाच्या भोवती घडत होत्या. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का, कुठल्या विशिष्ट खात्यावरून त्यांची नाराजी आहे का, अशा प्रकारच्या अनेक बातम्या चाललेल्या होत्या. मात्र या सर्वांवर पडदा टाकत होता एकनाथ शिंदे. जे राज्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत ते आता उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि निश्चितच एक वेगळ्या भावना आता एकनाथ शिंदे यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेव्हा एकनाथ शिंदे आता काही प्रतिक्रिया माध्यमांना देतात का हेही आपण बघूया. तर एकनाथ शिंदे आता आझाद मैदानाकडे चाललेत संदीप आणि काही वेळामध्ये या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल आणि या सगळ्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात आझाद मैदानात. हे दृश्य आपण बघतोय एकनाथ शिंदे काही मिनिटांपूर्वीच आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही याचा सगळा सस्पेन्स होता. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा स्पष्टता नव्हती, मात्र आज अखेर एकनाथ शिंदे हे शपथ घेणार.